सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या सावली बेघर निवारा केंद्रामधून आतापर्यंत बेघर म्हणून दाखल झालेल्या 37 लाभार्थ्यांना त्यांचे नातेवाईक मिळाले आहेत. त्यामुळे बेघर म्हणून जगणाऱ्या 37 लाभार्थी सावलीच्या मदतीनं आपल्या घरी पुनर्वसित झाले आहेत. आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखाली सावलीचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. उत्तर शिवाजीनगर परिसरात सुरू असणाऱ्या सावली केंद्रात 4 दिवसांपूर्वी विश्रामबाग रेल्वे स्टेशन परिसरात बेघर म्हणून सापडलेल्या लातूर येथील दत्तात्रय जाधव या वृद्धाला पोलिसांनी सावलीमध्ये दाखल केलं होतं. या वृद्धाला सावलीच्या व्यवस्थापकाकडून मानसिक आधार दिल्यानंतर त्यांच्याकडे सापडलेल्या आधार कार्डच्या माध्यमातून त्यांच्या गावाबाबत माहिती घेण्यात आली. या चौकशीत जाधव हे लातूर उदगीर नजीकच्या एकुरगा गाया गावचे असल्याचं समोर आल्यानंतर सावली बेघर केंद्राचे मुस्तफा मुजावर आणि मनपा अधिकारी मतीन अमीन आणि ज्योती सरवदे यांनी पाठपुरावा करीत जाधव यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून माहिती दिली. तसेच दत्तात्रय जाधव हे सांगलीत सुखरूप असल्याचे सांगितले. या माहितीनंतर दत्तात्रय जाधव यांचा मुलगा आणि जावई सांगलीत सावलीमध्ये दाखल झाले. यावेळी आपल्या वडिलांना पाहून मुलीचे अश्रू अनावर झाले. सावली बेघर केंद्राकडून गेले 4-5 दिवस चांगल्या पद्धतीनं पालन पोषण आणि व्यवस्था करण्यात आल्याचं लाभार्थी दत्तात्रय जाधव यांनी सांगितलं. तसेच आपण पंढरपूरला गेलो होतो मात्र चुकीच्या रेल्वेत बसल्यामुळे मिरजेत आलो आणि चुकलो असंही जाधव यांनी सांगितलं. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत लाभार्थी दत्तात्रय जाधव यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं. यावेळी सावली बेघर केंद्राचे मुस्तफा मुजावर आणि मनपा अधिकारी मतीन अमीन आणि ज्योती सरवदे, नितीन ढोंबळे, आकाश रायमाने आणि सावली केंद्राचे सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सावली बेघर निवारा केंद्र महानगरपालिकेच्या वतीनं 25 जानेवारी 2019 त्याचा शुभारंभ झाला. जवळजवळ आत्तापर्यंत 81 लोक इथं वास्तव्यास होती. त्यापैकी 37 लोक वेगवेगळ्या गावची आहेत. ते आम्ही त्यांच्या घरी कुटुंबाकडे परत पाठवलेली आहे. आत्ता हे जे वयस्कर वृद्ध दिसत आहेत ते जवळजवळ लातूर जिल्ह्यातले उदगीर तालुक्यातले एकुरगा इतक्या लांबचे हे आहेत आणि चुकून ते इकडं आले होते. आणि सावलीच्या माध्यमातून जे काही चालवतात मुस्तफा त्यांनी अगदी कष्टानं पोलिसांच्या मार्फत त्यांचा पत्ता काढला आणि आज ते त्यांच्या स्वगृही त्यांच्या घरी जात आहे. त्यांची टीम आहे आणि सर्व नागरिकांचा आपला सगळ्यांचाच या कामासाठी भरपूर मदत आहे. मी सावलीच्या वतीनं सगळ्यांचे धन्यवाद करते आणि खास करून मुस्तफा जे आहे ते नेहमी धडपड असतात त्यांना सुद्धा पुढच्या कामाला शुभेच्छा.